वैद्युद्दीन मौलांना सगळ्यात उदारमतवादी असणारे असल्याचे मोलवे सर्व धर्म समाधान मंच यामध्ये जे पारशी मुस्लिम असे दत्तोपण ठेकडे साहेबांनी केलेलं होतं त्यातले सर्वात लोकप्रिय असणारे हिंदुत्ववाद्याला लोकप्रिय असणारे मौलवी येते फक्त ते अयोध्या मंदिर उभं करा म्हणतात म्हणून उदारमतवादी झाली ती त्यांचं ते काय म्हणतात बरं काय अगोदर ह्या सगळ्या कथांचा सार काय आहे अनेक ठिकाणी आले कुराणामध्ये बरं का अगदी शंभर ठिकाणी आला असेल ते वाक्य शब्द बदलून लिहून सांगतो बरं काय दोन वाक्य घेतो तुम्हाला एक आमच्या आयाती आमच्या म्हणजे आल्ला म्हणते बरं काय खोटे ठरण्याच्यासाठी सा विनाश आहे इस्लाम जे खोटं म्हणते त्यासाठी विनाश आहे आणि कितीतरी आहे त्याची कित्येक म्हणजे दाबो तो त्याच्यामध्ये पुन्हा काय तुम्ही पृथ्वीवर फेरफटाका मारून पाहिला नाही काय की आमच्या श्रद्धा नाकारण्यासाठी आम्ही कसे नष्ट करून टाकून त्यांना बोधच्हे बनवून ठेवली आहेत म्हणजे तिथं क्षमा नाही आहे अजून हे कितीतरी शिकाऱ्या बरं काय तिसरं वाक्य आमच्या संदेशाला नाकारणाऱ्या लोकसमूहाला आम्ही एकानंतर एक नष्ट करून टाकले व पुढील पिढ्यासाठी बोधकथा बोधचिध्दे बनवून ठेवले हे पेगाभेगार सांगा लोकांना आणि त्यात लिहिलेलं आहे ही पृथ्वी अल्लाची आहे त्याच्या प्रेक्षताची आहे आणि त्यांच्या अनुयाची आहे बाकी लोकाला ह्या पृथ्वीवर राहायचा हक्क नाही हा सिद्धांत आहे कोणाचा नरका जाणं वेगळी गोष्ट आहे वैयक्तिक आहे ते नाही तर पुरं समोरचे समुद्रस्ट कोण टाकायचं त्यातले फक्त वीस शेवट वल्डी दोष फुवार मुस्लिम्स मुस्लिम म्हणजे आदमपासूनची मुस्लिम आहे सगळे आता मक्का काय प्रकोप का, का हे घडल्या पुढच्या गोष्टीचं झालं वर्णन लिहितात बोलाना वैद्युदे अनेक प्रेषित हे जर लोकांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली नाही तर प्रेषित काही करू शकत होते त्यानंतर त्याला शिक्षा करण्याची जबाबदारी आल्लाच्या देवदूताकडे होती महापौर भूकंप कोण करते देवदूत तथापि अंतिम प्रेषिताच्या बाबतीत आल्लाने असा निर्णय घेतला की श्रद्धा न ठेवणाऱ्याला दवी प्रकोपाची शिक्षा करावयाची नाही त्याऐवजी ते इस्लामचा स्वीकार करे शिक्षा करेपर्यंत त्याच्यात युद्ध करा ह्या कुराणातील आदेशाचा ते पालन करणार होते जे हे सांगूनही श्रद्धा ठेवणार नव्हते त्यांना अल्लाच्या ऐवजी मुसलमानाच्या हातून शिक्षा केली जाणार होती दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे जे काम दोतांनी करायचे होते ते आता मनुष्याच्या हातून केले जाणार होते ते पुढे लिहितात दोनुद्धाच्या ऐवजी मुसलमानाच्या हातून श्रद्धा हिनांना शिक्षा करण्याचा हा अल्लाचा निर्णय त्यांचे धर्मकार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी होता होतच होता पूर्वप्रेषितांच्या लोकसभाप्रमाणे प्रेषित मौजाच्या लोकांना अल्लाच्या कोपाला बळी पडावे लागले नाही त्याऐवजी ते प्रेषित व त्यांच्या सहकाऱ्यांना श्रद्धा वाऱ्याबरोबर लढागण्यावर युद्ध करावे लागले आपल्या श्रद्धाही शत्रुविरुद्ध लढताना श्रद्धाबाजाला अल्लाचे साई मिळतेच होते व विजी होतच असतात म्हणून अल्लाचा धर्म जगात सत्ताधारी बनला रुलिंग बनला श्रद्धा ठेवित नव्हते म्हणून त्या बिगर मुस्लिमाला शिक्षा करण्याचे काम आता देवदूत करणार नाही तर मुसलमान तलवारीने करणार आहेत म्हणून आता इस्लाम पुन्हा जाणार आहे हे सर्वात भारतामध्ये असणारे आता पंच्याण्णव वर्षाचे वदुद्दीन आहेत म्हणजे आता काय प्रकार झाला नरकात जातो पण प्रबोधन करणं हा एक भाग झाला मग सगळे लोक मानतीलच नाही आपल्याकडे नरका जायचा कुर्तरी मग सर्वच्या सर्व नष्ट कोण टाकतो भीती घालायची ते पैदबाच्या काळापर्यंत झालं आता यापुढं आला निर्णय घेतला असे प्रकोप प्रकोप आणायचे नाही आता तलवार दिली आता लढा आणि तलवाराच्या मार्गानं सारा जग इस्लाम हे करा अशी आज्ञा आहे कुरामध्ये हा तिसरा मार्ग आहे आता ह्यानंतर झियाचा भाग घेऊ आपण झियाच्या आधी अजून गोष्टी एक गायचं की काय लोक झियात फक्त शेवटी सांगतो बरं खरं हे झिया जा म्हणजे तीन प्रकार झाले नरकाची शिक्षा एक भाग झाला आल्लानं सर्वात नष्टकोट टाकायचं तो भाग ना आता होणार नाही आता तलवार कशाने दिली बदला खूप काय केले आल्याने ना आता नाही बदलला बरं हे क्रिकेट लोक बदल काय करायचं नष्ट करायचे सगळे म समूह नवा प्रेषित नवा धर्मग्रंथ पुन्हा प्रजा वाढणार ते पुन्हा बंड करणार पुन्हा प्रेषित हे काय भांडगड असली नको बरे असली काय क्रिकेट नको मिळे आता एक तल देशात आता आणि सगळे इस्लामिक करायचं हे कुराडात लिहिलेले सगळ्या ठिकाणी हे मूलभूत सांगावी तुम्हाला जनतेच्या भाषा आहे सगळ्याला आता काय सांगतात आपल्याला की इस्लाममध्ये सर्व धर्म समभाव सारे धर्म सत्य आहेत धर्माची सक्ती नसते तुमचा धर्म तुम्हाला अशा प्रकारचं सांगितलेला आहे अशा प्रकारचं सांगण्याची एक मदत मिळालेली त्यामुळे आम्हाला शांतता बंधुता सहिष्णुता न्याय या नावाचं अठ्ठ्याऐंशी पानाचं पर्यंत हो लिहावं लागला कुराड्यामध्ये या समजा ज्या ज्या सारे आयती आहेत त्या दोनशे तीनशे आयाती सगळ्या गट करून यात खरं काय काय म्हटलं ते सांगून दिलेलं आहे त्यातल्या काही निवडक आहे ती तुमच्या लोक बोलतात म्हणून एक कुराण म्हणतं तुमचा धर्म तुम्हाला आमचा आम्हाला एक श्रद्धाहीन नावाची एक सुर आहे त्यात सहा आहे ते आहे पूर्ण अशा आहे प्रेषित त्यांना सांगा अल्ला सांगतात पुन्हा सांगा श्रद्धाहीना सांगा जो तुम्ही मानता उपासना करता त्याची मी करत नाही संपली दोन दोन ज्याची तुम्ही करता मी करत नाही माझी कौतुक तुम्ही करत नाही चार झाले तुमचा धर्म तुम्हाला माझा धर्म मला आज संपत्ती ह्याचा क्रमांक एकशे नऊ आहे आता आणि सुरुवातीचा क्रम नऊच आहे ते आलेला मका काळामध्ये ज्यावेळेस आता ह्याचा अर्थ काय झाला प्रत्येकाने मांडले आता की इतका लिबरल आहे इस्लाम तुमचा धर्म तुम्हाला आमच्या मला याच्या पलीकडे इस्लाम नाहीच आहे आता हे आयात कुठं आली कशी आली याचा शोध घेतला पाहिजे हे आयाचा क्रम बघितला नऊ नंबरचा क्रम आहे आता एकशे नऊला आहे नऊ क्रम आता ती केव्हा आली तर तीन वर्षाचा काळ संपला गुप्त प्रचाराचा उघडप्रचार लाग करू लागले आणि मग लोकांनी तक्रार केली चुल त्याकडं त्याला काय तर सांग म्हणू बोलून घेतलं महम्मद असं करू नको असं बोलू नको नरकात गेलं मूर्त्या पुरा वगैरे वगैरे भावना दुखवतात नाही ज्याचे उपस्ता तुम्ही करता मी करत नाही मम्मी करतो तुम्ही करत नाही तुमचा धर्म मला माझा धर्म मला असं चुलत्याला माझा प्रचार सोडणार नाही म्हणून बोललेले आणि प्रत्येक अगदी इंजिनियरच्या सगळे पुस्तकाच्यावरती आहेत की इस्लाम हक्क प्रदान करतो श्रद्धा हिना नाग तुमचा धर्म तुम्हाला हक्क प्रदान करतो अहो जिथं धर्म धर्मपाळ्याचा हक्क उरला नाही त्यांनाच पाळता येत नाही दहा हजाराची मक्का आहे तिथं आता पस्तीस आरू आहेत आणि ते श्रद्धाहीन असणाऱ्या मक्केच्या लोकाला प्रदान करत होते हक्क तुम तुम्ही धर्मपाळा म्हणून तुमचा धर्म मी पाळणार नाही माझा मी पाळणार यासाठी आलेला या आहे सगळ्या लोकांनी ह्याच्यावरती पुस्तकाच्या पुस्तकं लिहिली त्यावे तर हिंदू म्हणतात वा काय छा असा हे कसा समजून घ्यायचा तयार अभ्यास तुम्ही करा दुसरं नागरा चार्टर ऑफ रिलिजियस फ्रीडम म्हणून मानलं जातं इंजिनिअर पस इंजिनियर म्हणजे असले इंजिनियर पद्धतीसुद्धा जकिर सगळेच लोक ते कोणतं आहे आद्या क्रमांक दोन म्हणजे सूर क्रमांक दोन एकशे ब्याण्णव काय लिहिले म्हणे दोनशे सोळा धर्माची सक्ती नसते कम्पल्सरिजन हे सगळं मॅग्न्या चार्टर ऑफ रिलिजन आहे एका दिलेलं आहे हे आयात घेऊन युनोमध्ये you know, झालाय कायदा तयार म्हणे कोणता की धर्मशक्ती असू नये स्वातंत्र्य असावं सर्वांना आता हे आहेत की बच्चे की वाचा तुम्ही आता ते दोनशे सोळाच्या खाल दोसत्रामध्ये काय झाले धर्माची शक्ती नसते परंतु आम्ही सत्याचा मार्ग कोणता असत्याचा कोणता दाखवून दिला आहे नरकाग्नीचा मार्ग कोणता स्वर्गाचा कोणता दाखवून दिला आहे आम्ही सध्या ठरला प्रकाशात आणलं त्याला अंधारात ठेवलं शिक्षा आहे पुढं आणि हे शक्ती द्यायचं आहे बे, ब म्हणजे स्वातंत्र्य नाहीचं आहे तुमच्या धर्माचं अशी कोळात वाक्य आहेत काय प्रेषित तुम्ही लोका शक्ती करणार आहात मीच केली असती साऱ्या लोकाला मी मुस्लिम बनून असतो पण बनवलं नाही मग ह्याचा अर्थ काय काढलं बघा आल्लानं सगळ्या मुस्लिम बोल आल्यानं सगळं करता येतं ना वृत्तीनिर्माण करता येते नष्ट करता येते माणसाला जीवन करता येते सगळं करता येते मग मुस्लिम करता येत नाही कशासाठी प्रेषित धर्मग्रंथ प्रचार काय करायचा आहे झटकट सगळ्या मुस्लिम कुठं आहे आल्ला खरंच नाही अल्लाचं म्हणणं असं आहे कुराणाचं मी लोकांना करू शकतो मुस्लिम साऱ्या श्रद्धा वाण बनवू शकतो पण तसं करणार नाही त्याऐवजी माझा मार्ग असा आहे की मनुष्याला त्याची बुद्धी आणि मग पाठवून त्याचा प्रेषित प्रेषिताकडं त्याचा ग्रंथ पाठवून प्रेषित सांगेल तुम्हाला हा सरळ मार्ग आहे हा मार्ग वाकडा मार्ग आहे ह्या मार्गाने गेलात स्वर्ग मिळेल ह्या मार्गाने गेलात नरक मिळेल किंवा शिक्षा होईल तेव्हा या दोन्हीपैकी चांगला वाईट कोणता आहे हे तुम्ही ठरवा हे चांगलं आहे पण प्रेषिताचं ऐकलं तर स्वर्गात नाही तर नरकात टाकावं तेव्हा शक्ती करायची नाही शिक्षा करायची शिक्षा चुकणारच नाही तर काय मग आपली बुद्धी चालवावं आपण विचार करावा की हे सांगितलेलं इस्लामचं बरोबर आहे स्वतःहून स्वीकारावं यासाठी स्वातंत्र्य दिलेलं असा बुद्धा आहे अशा प्रकारे अजून एक बुद्ध मानतात तुम्हाला का स्वर्गसमधे कुणाला सांगतं झाकीर नायक आता त्यांना गेले भारताच्या बाहेर त्याचे टी व्हीवरचे अनेक सी डी आहे त्याच्याकडं उपलब्ध तुमच्याकडं यूट्यूब सगळीकडे आता त्याच्या दोन त्या हे राहतं म्हणजे म चनल आहेत चॅनलसुद्धा भारतात बंद आहे त्याला हे काय म्हणतात आता की प्रत्येक सांगितलं पूर्वी प्रत्येक मानव मानवसमूहाकडं एक एक प्रेशन पाठवला आहे ग्रंथ पाठवला आहे आणि दोघांत भेदभाव करायचा नाही याचा अर्थ असा घेतला गेला भारतामध्ये सुद्धा प्रेषित धर्मग्रंथ आले असणार आणि स्पष्टलेले आता वेद आणि कुराण पावुकाचा ग्रंथ घ्या ते म्हणतात किंवा वैद्यम म्हणून राम कृष्ण बुद्ध हे सगळे प्रेषित अल्लानं पाठलेले असले पाहिजे ब्रह्मा विष्णू असे बेत म्हणून एकला चोराचा चोरीचा हजार त्यामध्ये असणार भारतामध्ये काय ना ग्रंथसुद्धा पाठले आल्लानं कोण वेद गीता उपनिषद दारा सुखनं काय दारा सुखाचं काय दारा सुकर काय लिहिले हे सगळे आल्याने पाठलेत हे स्थिर उचलली आता म्हणजे वेद गीता रामायण धर्मग्रंथ म्हटला तर ते पुराणं जे असतील ते पूर्व काळातले आपले मम प्रशासच्या आल्याने पाठले मग आता काय म्हणते सर्व धर्मग्रंथावर समान सध्या ठेवा सर्व प्रेषितावर सध्या समान ठेवा भेदभाव करू नका भेदभाव करणारा काफीर होतो असं चक्र कुराण याचा अर्थ असा घेतला की इस्लाम नुसतं महम्मद पैगबाला माना म्हणत नाही तर रामापासून सगळ्या लोकांना माना म्हणतो आहे फक्त कुराण नाही आहे वेदापासून सारे महाभारत पुराण गीता माना म्हणतो आहे आणि भेदभाव करणं हे कुफर आहे वाईट आहे आता ह्याचं खरं लॉजिक असं आहे की आता वेद आणि कुराण मानायचे असतील शिकवण दोघाची वेगळी आहे रामाची म्हणजे वेगळे यांचं म्हणणं असं आहे रामकृष्णावर श्रद्धा ठेवायची ते तुमच्या समोरच्या नवे मूळ स्वरूपातल्या काय झालं म्हणतात ते अनेक पृष्ठाबरोबर गद पाठवून दिले लोकांनी ते भ्रष्ट केले त्यामध्ये आपली शिकवण घुसळली ते धर्मग्रंथ भट्ट झाला प्रसिद्ध नवा आला ग्रंथ पुरुषाच घेऊन असे झाले एक लाख वेळेस त्यामुळं वेद हे श्रद्धा ठेवा पण हे नव्हे वेद मूळ स्वरूपातले वेद गीता श्रद्धा ठेवा पण हे वेद नाही गीता नाही मूळ स्वरूपातली गीता मग ते कोणती होती ते होतं कुराण ते भ्रष्ट करून भ्रष्ट करून झाली वेद तेव्हा वेद म्हणजे ओरिजनल वेद आताचे वेद नव्हे ओरिजनल गीता म्हणजे कुराण म्हणा असं इतके सगळे आता सांगायला हरकत नाही हिंदुत्वनिष्ठाच्या काही पुस्तकामध्ये ह्याचं समर्थन केलेलं आहे वाचून बघा का माहितीच नाही की रामा श्रद्धा आठवा सावते कुराण आपण काय म्हणतो तुम्ही रामकृष्ण इथले माना आपण एक काय राहतं आता डॉक्टर ते तुम्ही रामकृष्ण माना तुमचा धर्म पाळा रामकृष्ण धर्म शिल्लकच होत नाही रामकृष्ण पाळल्यावर धर्म इस्लाम कोणी शिल्लक करते तेव्हा तुमचा धर्म पाळा म्हणजे ते धर्म रामकृष्ण हे मुळात शिकवण कोणती होती तीच होती ना जी महम्मद पैगंबराने दिली ती शिकवण आल्लाने दिली होती रामाला लोकांनी भ्रष्ट केली अशा प्रकारे हे सगळा युक्तिवाद चालू आहे हिंदूमध्ये पसरला आहे सगळा झाकीर आहे हेच करत आहेत मौलाना आझादाने हेच केलेलं आहे त्याचं कुराण भाष्य आहे मौलानाचं तीन खंड लिहिले छत्तीस आले आणि प्रत्येकजण म्हणते काय भाष्य वेगळं केलेलं आहे मौ आज मौलानाने नवा अर्थ कोणाचा लावला आहे त्यांचं म्हणणं काय वाचतो तो थोडंसं सांगतो तुम्हाला त्यांचं म्हणणं या भारतामध्ये अनेक धर्म आहेत सर्व धर्मीयांनी एकत्र कसं राहायचं त्याला एक मार्ग आहे माझा धर्म खरा तुझा खोटा असं म्हण एक भांडणं होतात तुझा एक खोटा माझा एक खोटा हा कोणीच मानणार नाही तिसरा मार्ग आहे तुझा भे खरा माझा भे खरा तेव्हा प्रत्येकाने आपापले आप धर्म सत्य माना सत्य होते असं म्हणा आणि त्या सत्य धर्माकडे प्रत्येकाने गेलं पाहिजे ते सत्य धर्म म्हणजे आपला जो आजचा धर्म आहे त्याचा मूळ धर्म तो मूळ धर्म आहे ना भ्रष्ट न झालेला दो धर्म, तो धर्म भारतातल्या सर्वांनी पाळावा त्यामुळं भारतामध्ये धर्माचे वाद मिटतील तो मूळ धर्म म्हणजे त्याचं नाव आहे अलिस्लाम